आमदार संग्राम जगताप यांनी रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला त्यातून अनेक रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत त्याचबरोबर आरोग्यसेवा स्पोर्ट कॉम्प्लेक्स चौकांचे सुशोभीकरण उद्यानाचे नूतनीकरण करून शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे सावेडी उपनगरातील वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सावेडीतील पाईपलाईन भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून सुवर्ण जयंती नगरोत्तम महाअभियान जिल्हास्तर योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर झालाय तर अकोमोडेशन आणि रिझर्वेशन पॉलिसीमधून सावेडी येथे पन्नास बेडचं पंधरा हजार स्क्वेअर फूट परिसरात अद्ययावत हॉस्पिटलचं काम प्रगतीपथावर आहे शहरातील नागरिकांना अद्ययावत आरोग्यसेवा मिळवण्याचं स्वप्न संग्राम जगताप यांनी पाहिलं होतं हे स्वप्न आता आकार घेऊ लागलं आहे बुरुडगाव परिसरात महानगरपालिकेचं एकशे पन्नास बेडचं अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी सुरू आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना महागड्या आजारांवरील उपचार या हॉस्पिटलमध्येच मिळणार आहेत त्यात शहरातील नामांकित डॉक्टरचं सहकार्य घेऊन रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत खेळाडूंच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून अद्ययावत स्पोर्ट कॉम्प्लेक्स शहरात उभं राहणार आहे वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि विकासासाठी एक्कावन्न कोटींचा निधी मंजूर झाला आहे त्यापैकी पंधरा कोटी पन्नास लाख रुपयांचा पहिला टप्पा वर्ग झालाय त्यातून क्रिकेटसाठी टर्फ ग्रीन ग्लास फ्लर लाईट स्प्रिंकलर चारशे मीटरचा सिथेंटिक ट्रॅक बॉस्केटबॉल व्हॉलीबॉल या खेळाडूंसाठी सुविधा तयार करण्यात येत आहेत सारसनगर परिसरात दोन एकर जागेत स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारलं जात आहे त्यासाठी अकरा कोटींचा निधी मिळाला आहे या संकुलात बॅडमिंटन लॉन टेनिस बास्केटबॉल कबड्डी हॉलीबॉल टेबल टेनिस अशा विविध खेळांसाठी सुसज्ज मैदाने तयार होत आहेत गंगा उद्यान परिसरात नवीन स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे त्यासाठी सहा कोटी पन्नास लाखांचा निधी मिळालाय यातून स्विमिंग पूल बॅडमिंटन टेबल टेनिस योगा हॉल वॉकिंग ट्रॅक व्हॉलीबॉल खो खो ग्राउंड अशा गोष्टींचा समावेश आहे चौकांचे सुशोभीकरण आणि उद्यानांच्या नूतनीकरणातून शहराला नवरूप दिलं जात आहे बुरुडगाव भागात अहिंसा चौक सी ए फाउंडेशन चौक स्वस्तिक चौक येथे चौक सुशोभीकरण करण्यात आलाय त्यात कल्पकता दाखवत धार्मिक शैक्षणिक दृष्टिकोन दाखवला गेला आहे शहरातील उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटलं गेलं गंगा उद्यानाचे नूतनीकरण आणि संगीत कारंजे निर्माण करण्यात आलेत तर भिस्तबाग महालाचे नूतनीकरण करण्यासाठी तीन कोटी पन्नास लाखांचा निधी मंजूर केलाय संग्राम जगताप यांनी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय ठेवलं होतं यातून आता शहराला एक नवं रूप मिळालं अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स ऑफ मराठीला सोशल मीडिया आणि यूट्यूबवर फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स ऑफ मराठी